नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. नवीन वर्ष सुरू झाले आणि नवीन वर्षाची छान अशी गोड सुरुवात करूया आपण. आज आपण गाजरचा हलवा बघूया. चला मग आपण साहित्य काय घेतले ते आधी बघूया. आपण आज गाजरचा हलवा करणार आहोत आणि त्यासाठी इथे आपण असे 1 किलो गाजर घेतलेले आहेत. हे असे मध्यम आकाराचे गाजर घेतलेत आपण 1 किलो. आणि आता हे आपल्याला असे सोलून घ्यायचे जसे आपण बटाट्याची सालं काढतो त्या पद्धतीने. असे याचं वरचं साल थोडं थोडं काढायचं आपल्याला. असं हे व्यवस्थित आपल्याला सोलून घ्यायचे आणि त्यानंतर हे आपल्याला किसून घ्यायचे किसणीवर. त्याचं साल काढल्यानंतर आपण असं हे किसणीच्या साह्याने आपल्याला हे असे अशा पद्धतीने किसून घ्यायचे गाजर. आता मी हे सगळे गाजर किसून घेते साल काढून. इथे आपले सगळे गाजर किसून झालेले आहेत. 1 किलो गाजर आपण किसून घेतले असा एक मोठा बाऊलभर झाले हे गाजर. छान असे बारीक किसून घेतले. आपण साखर घेतली आहे इकडे 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. आणि दूध घेतलेलं आहे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तूप आहे 3 ते 4 चमचे तूप लागणार आहे आपल्याला चांगलं साजूक तूप. आणि हे बदामाचे काप करून घेतले असे वाटीभर भरपूर बदाम घालायचे आपल्याला या हलव्यामध्ये. आणि ही वेलची पावडर आहे 1 टेबलस्पून. आता आपण आधी तूप तापवून घेऊया. एका भांड्यामध्ये आपण 2 चमचे तूप घातलं आणि हे तूप तापलं की त्यानंतर आपण यामध्ये गाजर घालून घेणार आहोत. तूप तापलेलं आहे आणि आता आपण गाजर घालूया. यात आपण जे मगाशी किसून ठेवले गाजर 1 किलो गाजर होते ते आपण बारीक किसून ठेवले होते ते आता आपण या तुपावर घातले. आणि आता आपल्याला हे छान परतून घ्यायचे. साधारण 1/2 ते 1 मिनिट आपण हे असं छान परतून घेऊया गाजर या तुपावर. थोडासा गाजर मऊ पडला की त्यानंतर आपण यामध्ये दूध घालूया आणि नंतर साखर घालूया. हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आपण. असं 1 मिनिटभर गाजर आपण परतून घेतले आणि आता आपण यामध्ये दूध घालूया. आपण इथे 1 लिटर दूध वापरलेलं आहे. 1 लिटर दूध घालायचं आपल्याला कारण आपले गाजर 1 किलो आहे त्यामुळे आपण इथे 1 लिटर दूध घालूया. आपण या हलव्यामध्ये कुठलाही मावा किंवा खवा घालणार नाही आहोत त्यामुळे आपण दूध जास्त वापरायचे. आणि इथे आपण फुल क्रीम मिल्क वापरले. असं आपण 1 लिटर दूध घालून घेतलं आणि आता आपण साखर घालूया. 300 ग्रॅम साखर आहे इथे मी वापरली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी अधिक वापरली तरी चालणार आहे. 300 ग्रॅमच्या ऐवजी 400 ग्रॅम साखर वापरली तरी चालेल. तर मी इथे मात्र 300 ग्रॅम वापरली आहे साखर. आणि आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया. एक 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे मिडियम गॅसवर परतून घ्यायचं. 1-20 मिनिटं झाली आहेत बरोबर आणि आपण मिडियम गॅसवर हे छान असं परतून घेतलंय. आणि हे अशा पद्धतीने झालेलं आहे. यातलं थोडंसं दूध आटलेलं आहे पण अजून याचा घट्ट गोळा झाला पाहिजे. तर आपल्याला अजून 1-20-25 मिनिटं लागणार आहेत. पण त्याआधी आपण यामध्ये बदाम घालून घेऊया. आपण बदामचे काप करून घेतलेत. बदामचे काप घातले आणि नंतर आपण वेलची पावडर सुद्धा घालून घेऊया. अजून 20 मिनिटं लागणार आहेत आपल्याला. मीडियम गॅसवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचे कारण खाली लागता कामा नाही म्हणून आपल्याला ते सतत ढवळत राहायचे. आपण वेलची पावडरसुद्धा घातली 1 चमचा 1 मोठा चमचा. आणि आता हे अजून 20-25 मिनिटं आपण शिजू देऊया. आणि मध्ये मध्ये आपल्याला ढवळत राहायचं आहे परतत राहायचं आहे.
20 ते 25 मिनटं झालेली आहेत आणि इथे दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला हलवा तयार झालेला आहे. आता अजून 5 मिनटं फक्त आपण मोठ्या गॅसवर हे परतून घेऊया आणि आपण अजून थोडंसं तूप घालूया यामध्ये. आता हे छान गाजर छान शिजलेत आणि छान झालाय हलवा एकदम तयार. फक्त आता थोडंसं तूप घालायचं राहिलं आपलं, आपण तूप घालून घेऊया. मग अशी आपण गाजर घालण्याच्या आधी 2 चमचे तूप घातलं होतं आणि आता 2 चमचे तूप घातलं आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करूया आणि अजून 5 मिनटं आपण हे मोठ्या गॅसवर परतत राहूया. त्यानंतर आपला छान असा गाजर हलवा तयार होणार आहे. आपला गाजर हलवा तयार झालाय, छान असा गाजर हलवा आपला तयार झालेला आहे. छान असा गाजरचा हलवा तयार झालाय, तुम्ही पण हा जरूर ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल आयकॉन येतं, छोटंसं बेलचं चिन्ह येतं, तिथे पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी इथून पुढे जे काही पदार्थ दाखवणार आहे त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद, पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन.